हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजनल एज्युकेशन या आपल्या यूटूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण दोन जाहिराती पाहणार आहोत त्या दोन्ही जाहिराती अल्पसंख्याक संस्थेच्या आहे आणि विशेष म्हणजे शंभर टक्के तत्वावर ह्या संस्था राबविल्या जातात जाहिराती पूर्ण पाहण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि मित्रामध्ये शेअर करून त्यांना आपण सबस्क्राईब करायला भाग पाडा बघा आपण या ठिकाणी खूपच महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाची जाहिराती घेऊन येत असतो आता पहिली जाहिरात पाहणार आहोत ही आहे अल्पसंख्याक दर्जा नॅशनल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित माणिकराव पालोदकर विद्यालय फरदापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्वावर सहशिक्षक या पदाची जागा त्वरित भरणे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ मुल प्रमाणपत्रासह सा मुलाखतीसाठी स्वखर्चाने सा उपस्थित राहावे मुलाखतीचे ठिकाण आहे मानेकराव पालदकर विद्यालय फरदापूर तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मुलाखत दिनांक आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस बघा सहा एप्रिल दोन हजार चोवीसला मुलाखत आहे सकाळी अकरा वाजता शंभर टक्के अनुदानित तत्वावरी संस्था आहे आणि विषय आहे मराठी माध्यमासाठी मराठी इंग्रजी इतिहास हे तीन विषय शिकवण्यासाठी एक शिक्षक पाहिजे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड असे त्यांनी सांगितलेलं आहे ओके इयत्ता पहिले ते आठवीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण आवश्यक बघा यांनी पण सांगितलं की टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण आवश्यक आहे वास्तविक पाहता उच्च न्यायालयाच्या निर्वाळानुसार अल्पसंख्याक शर्षसाठी टी ई टी किंवा सी टी टी उत्तीर्ण आवश्यक असणे किंवा नसणे यापैकी काही चालतं नसले तरी चालते तर हे अध्यक्ष आहेत सचिव आहेत किंवा मुख्याध्यापक आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड जिल्हा औरंगाबाद आणि ही जाहिरात आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला आलेली आहे आणि मुलाखत आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीसला ओके ठीक आहे आता आपण जाहिरात नंबर दोन ब पाहणार आहोत तीसुद्धा अल्पसंख्याक प्राप्त शाळेची जाहिरात आहे ही बघा ही जाहिरात आहे अल्पसंख्याक प्राप्त नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोडचीच नॅशनल उर्दू हायस्कूल जमाल शाह कॉलनी या उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित तत्त्वावर ग्रंथपाल या पदाची जागा त्वरित भरणे कशाची कशासाठी पाहिजे तर हे ग्रंथपालसाठी पाहिजे मुलाखत ठिकाण आहे नॅशनल हृदया स्कूल जमालशाह कॉलनी सिल्लोड आणि मुलाखतसुद्धा आहे सहा एप्रिललाच आहे सकाळी अकरा वाजता शंभर टक्के अनुदानितत्व म्हणजे ह्या दोन्ही संस्था एकाच सोसायटीच्या ते म्हणजे नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोडची ओके बघा ही संस्था शंभर टक्के अनुदानित तत्वावर आहे बी ए किंवा बी लिप किंवा एम लिप असे शिक्षण म्हणजे बी ए बी लिप बी ए बी लिप किंवा बी एम लीप असं शिक्षण पाहिजे आणि उर्दू माध्यमासाठी एक ग्रंथपाल नेमणे आहे ग्रंथपाल पदसंख्या एक आहे ओके नॅशनल एज्युकेशन सोसायटी सिल्लोड जिल्हा औरंगाबाद येथील ही संस्था आणि ही जाहिरात दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला लोकमत पेपरमध्ये आलेली होती कुठे तर लोकमत पेपर लागले आहे याची पण समजा मुलाखत सात एप्रिललाच आहे ओके okay, हे बघा लोकमतला आणि पहिली पण जाहिरात ही लोकमतला झाली होती ओके ते पण नॅशनल एज्युकेशन सोसायटी लुटचीच होती ओके तर अशा ठिकाणी मित्रांनो आज आपण दोन जाहिरात पाहिल्या या ठिकाणी ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच